माझ सोलापूर न्यूज चॅनल काळवीट मृत्यू प्रकरणी पर्यावरणीय संस्थेकडून वेगवेगळ्या विविध उपाययोजनांसंदर्भात निवेदन देण्यात आलं आहे काळवीट मृत्यू प्रकरणी पर्यावरणीय संस्थांकडून उपाययोजनांसाठी निवेदन देण्यात आलं आहे आणि यावेळी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील देशमुख वस्ती हिरज रोडवरती तब्बल तेरा काळविटांचा अंदाज न आल्याने उड्डाण पुलावरून कोसळून दुर्दैवी घटना घडली होती मागील वर्षी अशा दोन घटना घडलेल्या असताना यापूर्वीच या, या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्याच्या सूचना वनविभाग आणि महामार्ग प्राधिकरण यांना देण्यात आल्या होत्या परंतु त्यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही परिणामी एवढ्या मोठ्या संख्येने कालविटांना आपला जीव गमावावा लागला आहे याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवरती आज वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर आणि त्याचबरोबर वाईल्ड लाईफ केअर या पर्यावरणीय संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उप वन विभाग धैर्यशील पाटील तसेच एन एच प्रकल्प संचालक एम डी चिटणीस यांना येत्या आठ दिवसात विविध उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं आहे जर आठ दिवसात या उपाययोजना केल्या नाहीत तर नवव्या दिवशी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे तसेच यामुळे जी आय बी सी एफचे पंकज चंदरकर यांनी आपले डोके मुंडन करून घडलेल्या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे यावेळी डब्ल्यू सी एसचे शिवानंद हिरेमठ अजित चव्हाण संतोष थकपाडे जी आय बी सी एफचे पंकज चिंदकर वाईल्ड लाईफ केअरचे प्रवीण जेऊर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं लो। सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका